नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 8वी गणितामध्ये आज आपण सेकंड चॅप्टर समांतर रेषा व छेदिका हा शिकणार आहोत आणि सराव संच देखील सोडवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण समांतर रेषा म्हणजे काय हे समजून घेऊया। एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। जसे की बघा, इथं रेषा यल आणि इथं रेषा यम दिलेली आहे। रेषा यल व रेषा यम ह्या दोन्ही समांतर रेषा आहेत, म्हणजे त्या दोन्ही एकमेकीला कुठेच छेदत नाहीत। हे रेषा यल समांतर रेषा यम असे लिहितात। समांतर रेषा लिहिण्याची पद्धत रेषा यल समांतर रेषा यम अशा प्रकारे लिहितात। आता आपण छेदिका काय असते हे समजून घेऊया। बघा, इथे शेजारी तुम्हाला एक आकृती दिसत आहे। इथे रेषा यम आणि रेषा यन ह्या रेषा आणि ही रेषा यल आहे। तर ही यल रेषा यमला ए पॉईंटमध्ये आणि यनला बी पॉईंटमध्ये छेदत आहे, म्हणजे तिथे टच करत आहे, स्पर्श करत आहे, किंवा त्यातून ती रेषा जात आहे। तर अशा प्रकारची जेव्हा दोन लाईनमधून ही रेषा जात असेल तर त्या रेषेला छेदिका असे म्हणतात। यम रेषा यम आणि रेषा यनची यल ही काय आहे, छेदिका आहे, कारण तिने यम आणि यनला दोन विशिष्ट बिंदूमध्ये छेदलेलं आहे, म्हणून त्या रेषेला छेदिका असे म्हटलेलं आहे। बघा, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, म्हणजे दोन वेगवेगळ्या बिंदूत छेदत असेल, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात। म्हणजे इथे ह्या दोन रेषा यम आणि ही यन यांची यल ही काय आहे, छेदिका आहे। आता छेदिकेमुळे होणारे कोण आपण डिटेल्समध्ये समजून घेणार। आज आपण छेदिकेमुळे होणारे कोण इथे समजून घेणार आहोत। हे कोण तीन प्रकारचे आहेत, तीन प्रकारचे कोण आपण समजून घेणार आहोत। त्यामध्ये पहिला आहे बघा संगत कोण। इथे तुम्हाला रेषा यम आणि रेषा यन दिसत आहे आणि या दोन रेषांची छेदिका यल दिसत आहे। आणि इथे बघा, मी इथे काही डॉट तुम्हाला दाखवत आहे। रेषा यलमुळे यममध्ये इथे किती कोण तयार झालेले आहेत, चार, आणि यनवर देखील इथे रेषा यल छेदिकेमुळे चार कोण तयार झालेले आहेत, म्हणजे एकूण 8 कोण इथे तयार होतात। तर आपल्याला शिकायचं आहे संगत कोण काय असते ते। संगत कोण म्हणजे बघा, ज्या जोडी असते संगत कोणाची, तर ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात। म्हणजे बघा, जर ही दिशा दाखवत असेल हा वरचा पॉईंट, तर इथे देखील हाच कोण वरचा, म्हणजे हा कोण आणि हा कोण भुजेवरील एकच दिशा दाखवतात। आणि हे कुठल्या साईडला आहेत, हे राईट साईडला आहेत इकडे। आणि ही झाली संगत कोणाची पहिली जोडी। त्यानंतर दुसरी जोडी बघा, ही खालच्या बाजूची, ही झाली संगत कोणाची दुसरी जोडी। त्यानंतर डाव्या साईडला संगत कोणाची ही तिसरी जोडी। एका साईडचे कोणे दाखवत आहेत आणि ही चौथी जोडी। हे चार लाईन काढत आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी, मी अशा प्रकारे दाखवत आहे हे कोण। हे बघा, संगत कोणाची ही जोडी पहिली, त्यानंतर ही दुसरी जोडी, तिसरी जोडी आणि ही चौथी जोडी। तर आपण ह्या पॉईंटला जर नाव दिले, समजा हा कोण आहे ए, हा बी, हा सी, हा डी, हा ई, एफ, जी आणि एच, तर आपण संगत कोणाच्या जोड्या कशा तयार होतील हे इथे पाहूया। कोण ए व कोण एफ, पहिली जोडी आपण लिहित आहोत कोण ए व कोण एफ, दुसरी जोडी कोण बी खालच्या बाजूची उजव्या हाताकडे उजव्या साईडची खालच्या बाजूची कोण बी कोण जी, कोण बी व कोण जी, नंतर कोण डी कोण ई डाव्या साईडची कोण डी व कोण ई, त्यानंतर डाव्या साईडची खालच्या बाजूची संगत जोडी आहे संगत कोण सी व संगत कोण एच। ह्या झाल्या संगत कोणाच्या जोड्या, ज्या की ह्या छेदिकेमुळे तयार होतात। ह्या जोड्या किती आहेत, चार जोड्या आहेत। आता आपण आंतरकोन समजून घेऊया। ही छेदिका आहे आणि इथे मी काही डॉट देत आहे। आंतरकोन हे छेदिकेमुळे होणाऱ्या रेषेच्या आतल्या बाजूला असतात। तर हे बघा, हे आंतरकोन हे छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि रेषेच्या आत आहेत। हे दोन डाव्या साईडला आहेत छेदिकेच्या आणि हे दोन उजव्या साईडला आहेत छेदिकेच्या, आणि ह्या दोन लाईनच्या हे आतल्या साईडला आहेत, म्हणून यांना आंतरकोन म्हणतात।
मग आपण ह्यांना हे बघा हा पहिला अंतरकोन आणि हा ही अंतरकोनाची पहिली जोडी आणि ही अंतरकोनाची दुसरी जोडी, याला नाव देऊया ए बी सी डी। बघा अंतरकोनाची जोडी कशी येईल, अंतरकोन ए व अंतरकोन बी, ए व बी उजव्या साईडची आणि अंतरकोन सी व कोन डी ही झाली ह्या डाव्या साईडची अंतरकोनाची जोडी। आता आपण व्युत्क्रम कोन काय असतो हे समजून घेऊ। बघा मी इथे काही डॉट देत आहे, मी इथे हे चार डॉट दिलेले आहेत। आपण आता व्युत्क्रम कोन काय असतो हे समजून घेऊया। ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, विरुद्ध बाजूस, हे बघा ही हा एक कोन आणि हा एक कोन विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दर्शवतात, विरुद्ध दिशा दर्शवतात। ह्या छेदिकेवर ज्या जी भुजा आलेली ह्यांची ही काय दर्शवते, विरुद्ध दिशा दर्शवते, ही इकडे आणि ही इकडे जाते आणि ही मध्य रेषा असते। तर बघा ती जोडी व्युत्क्रम कोनाची असते म्हणजे कशी, बघा हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हा इथून असा आणि हा असा झेड, इथेही हा असा आणि हा असा। तर या व्युत्क्रम कोनाचे दोन प्रकार आहेत, आंतर व्युत्क्रम कोन हा आतल्या साईडला असतो आणि बाह्य व्युत्क्रम कोन हा बाहेरच्या साईडला असतो। म्हणजे बघा आपण अगोदर आंतर व्युत्क्रम कोन समजून घेऊया। बघा इथे मी एक पॉईंट दिलेला आहे हा, आणि याच्या विरुद्ध दिशेला छेदिकेवर असलेला हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन, म्हणजे बघा हा असा झेड तयार झालेला। तर ही आहे आंतर व्युत्क्रम कोनाची जोडी, कारण ही आतल्या साईडला आहे आणि दुसरी आंतर व्युत्क्रम कोनाची जोडी ही आहे। बघा इथे हा असा असा हा असा झेड तयार झालेला तुम्हाला दिसत आहे। तर ह्या झाल्या आंतर व्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या। आपण याला नाव देऊया, सपोज याला नाव दिलं आपण पी क्यू आर आणि एस। तर आपण आंतर व्युत्क्रम कोनाच्या जोड्या इथं लिहूया कोन पी आणि त्याच्या विरुद्ध हा आर, कोन पी व कोन आर, आणि इथे कोन एस व कोन आर, कोन एस व कोन क्यू, पी आर आणि एस क्यू ह्या आंतर व्युत्क्रम कोनाच्या जोड्या आहेत। ह्या तुम्हाला दिसत आहेत ह्या दोन्ही रेषेच्या आतल्या साईडला आहेत म्हणून यांना आंतर व्युत्क्रम कोन म्हणतात। आता आपण बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या पाहूया। तर बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या बघा कशा आहेत, मी इथे डॉट दाखवत आहे अगोदर। बघा इथे हा एक कोन आहे, आता आपण इथे तीन लाईन काढूया ही बाह्य व्युत्क्रम कोनाची जोडी दाखवण्यासाठी। त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध खालच्या बाजूला ही जोडी येईल, म्हणजे ह्या कोनाची ही जोडी आणि इथे हा चार नंबरची ही जोडी, त्याची जोडी ही येईल। ह्या दोन्ही रेषेच्या बाहेरच्या साईडला आहेत म्हणून यांना बाह्य व्युत्क्रम कोन असे म्हणतात। मग आपण ह्या पॉईंटला देखील नाव देऊया, याला नाव देऊया ए बी सी आणि डी। आता बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या आपण इथे लिहूया कोन ए व कोन ए आणि एची बाह्य व्युत्क्रम कोनाची जोडी कोन सी, डीची बी, कोन डी व कोन बी ह्या झाल्या बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या। आत्ताच आपण छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोन काय असतात, आंतरकोन काय असतात आणि व्युत्क्रम कोन काय असतात हे शिकलो आहोत। त्यावर आधारित सराव संच 2.1 आपण इथे सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे सोबतची आकृती पहा, आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा, संगत कोनांच्या जोड्या। संगत कोनांच्या जोड्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत, त्या आपल्याला माहितीच आहेत एकाच बाजूला असलेल्या एकाच भुजेवर दाखवणाऱ्या जोड्या, जसे की कोन पी व कोन पी कोन डब्ल्यू येईल इथे, कोन डब्ल्यू, कोन पी आणि त्या संगत जोडी येईल कोन डब्ल्यू, कोन क्यू क्यू आणि एक्स कोन एक्स, त्यानंतर कोन आर खालच्या बाजूला कोन वाय, कोन यस हा डाव्या साईडला खालच्या बाजूला यस आणि हा त्याची जोडी येईल झेड। त्यानंतर बघा आंतर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत,
आपल्याला अंतर्विक्रम कोणांच्या जोड्या सांगितल्यात, म्हणजे आतल्या बाजूला जे अंतर्विक्रम कोण होतात त्या जोड्या, कोण यस हे विरुद्ध बाजूला असतात, कोण यस आणि असा झेड तयार होतो, यस जोडी येईल कोण एक्स, कोण डब्ल्यू, कोण हा डब्ल्यू याची जोडी येईल कोण आर, आतल्या साईडला असल्यामुळे हे अंतर्विक्रम कोण आहेत। बघा दुसरा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा। इथे एक दोन ह्या रेषा दाखवल्या आहे आणि ही छेदिका दाखवलेली आहे आणि कोणांना नाव दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला काही कोणांच्या जोड्या इथे लिहायला सांगितलेल्या आहेत। पहिले आपल्याला लिहायचे आहे अंतर्विक्रम कोणाची जोडी, तर अंतर्विक्रम कोणाची जोडी काय येईल बघा, अंतर्विक्रम कोणाच्या दोन जोड्या येतील, त्या कुठल्या साईडला असतील, ह्या रेषेच्या आतल्या साईडला आणि विरुद्ध दिशेला, कोण बी कोण एच, कोण बी व कोण एच, हा बघा बी आणि एच असा हा असा झेड तयार होईल, त्यानंतर हा असा अंतर्विक्रम कोण येईल, कोण ई व कोण सी, ई व सी, त्यानंतर आपल्याला इथे दोन नंबरला संगत कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत, तर संगत कोण म्हणजे हे समान दिशेला आणि समान बाजूला असलेले कोण, तर हे कोण चार येतील बघा, चार जोड्या येतील इथं, एक दोन तीन आणि चार, आपण इथे हे संगत कोण लिहित आहोत, आता संगत कोण ए व कोण ए ई, इथे बी एफ, कोण बी व कोण एफ, इथे कोण डी व कोण एच, खालच्या साईडला कोण डी व कोण एच आणि कोण सी व कोण जी, ह्या झाल्या संगत कोणाच्या जोड्या। आता आपल्याला लिहायच्या आहेत आंतरकोनांच्या जोड्या। बघा आंतरकोनांच्या जोड्या, आंतरकोन म्हणजे भुजिकेच्या आतल्या बाजूला झालेले हे कोण, तर हा कोण बी आणि हा कोण ई आणि सी आणि एच ह्या आंतरकोनाच्या दोन जोड्या इथे तयार होतील, आपण इथे लिहूया कोण बी व कोण ई, बी ई आणि सी एच, दुसरी जोडी येईल कोण सी व कोण एच, अशा प्रकारे ह्या जोड्या येतील। तुम्हाला स्पष्टीकरणावरून सहज आंतरकोन, संगत कोण आणि व्युत्क्रम कोण लक्षात आले असतील।